राज ठाकरेंनी वापिस जहर उगला. मूळ विषय बघायचाच नाही. एक एवढीशी जागा आहे, या एवढ्याशा जागेमध्ये किती माणसं राहू शकतात, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. आणि बघ ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत, मग रस्ते केले पाहिजेत, मग ब्रिजेस बांधले पाहिजेत, मग फ्लायओव्हर बांधले पाहिजेत, मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते, वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय, आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोलले, परत एकदा बोलतो. एक साधं एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा, या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही. साधारणपणे आपण एक पकडूया की एक ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीची अजून काय होते पुढे, काय होतं ग्रामपंचायतीचं पुढे, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मग महानगरपालिका. ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कशातनं ठरतात, या लोकसंख्येतनं ठरतात. जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिका. आज मुंबई महानगरपालिका, मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती, एक. पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यात महानगरपालिका किती, दोन. सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर एक किंवा दोन. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. तीस टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ. 8 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही. तुम्ही जर सेन्सेक्स पाहिलात, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या, तर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते, मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते. कुठून आणणार आहात सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही, पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि मग त्याच्यामध्ये कशा आहेत, त्याच्यामध्ये मग सगळ्या ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं, एवढा फक्त राजकारणांचा उद्योग सुरू आहे.